महाड येथील सावित्री नदीवरील पूल गतवर्षी पावसात कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल बांधून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यानुसार नव्या पुलाचे सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. विक्रमी वेळेत या पुलाचे काम पूर्ण करून आम्ही आमचा शब्द पाळला असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी महाड जंक्शन ते रायगड किल्ला आणि आंबवडे पाचरळ राजेवाडी या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. महाड येथील सावित्री नदीवरील हा ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टच्या मध्यरात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेला होता. या दुर्घटनेत 42 जणांचा बळी गेला होता. तसेच या मार्गावरील दिवसागणिक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन आपल्या पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा पूल पुढील 6 महिन्यात पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे 180 दिवसांचाही अवधी न घेता हा पूल केवळ 165 दिवसांमध्ये पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पुलासाठी 35,77,00,000 रुपये खर्च करून हा पूल उभारण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच यावेळी महाड जंक्शन ते रायगड किल्ला आणि आंबवडे पाचरळ राजेवाडी या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार प्रशांत ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच येथील मार्गावरील प्रवाशांनी भाजप सरकारचे आभार मानले. आणि रायगडाचा जो विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यातलं प्रमुख काम हे या रस्त्याचं काम आहे, ज्याचं आज भूमिपूजन माननीय गडकरी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतो. उद्या खरं म्हणजे राज्याभिषेक सोहळा आहे. आमचे छत्रपती संभाजीराजे मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणं हे अत्यंत ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण आहे आणि म्हणून त्याबद्दल देखील आभार मानतो. आणि त्यासोबत दुसरं महत्वाचं काय तर आंबवडे पाचाळ मंडणगड राजेवाडी हा जो रस्ता आहे, आपल्या देशाला ज्यांनी संविधान दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतिहासामध्ये आंबवडे गाव हे अत्यंत महत्वाचं आहे. ते दुर्लक्षित होतं. आमचे अमर साबळे खासदार झाले आणि त्यांनी ते गाव केवळ दत्तक घेतलं नाही तर त्याचा विकासाचा आराखडा तयार केला आणि एक चांगलं सर्किट टुरिझमचं तयार होईल या दृष्टीनं त्यांनी काम हातामध्ये घेतलं आणि ते गडकरी साहेबांकडे गेल्यानंतर गडकरी साहेबांनी तात्काळ त्याला राष्ट्रीय महामार्गाची मान्यता दिली आणि आज त्याचंही काम आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत. मला असं वाटतं की अत्यंत ऐतिहासिक अशा प्रकारचा क्षण आहे. एकीकडे या पुलाच्या माध्यमातून एक श्रद्धांजली आपण वाहतो आहोत, दुसरीकडे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांपर्यंत, त्यांच्या कृतीपर्यंत, त्यांच्या कर्तृत्वापर्यंत जाण्याचा महामार्ग आज आपण निर्मित करण्याचं या ठिकाणी संकल्प करत आहोत आणि तिसरीकडे आपले प्रेरणा पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत पोहोचण्याचा महामार्ग देखील आपण या ठिकाणी तयार करत आहोत. आणि या सगळ्या गोष्टीचं श्रेय जर कोणा एका व्यक्तीला जात असेल तर त्या व्यक्तीचं नाव माननीय गडकरी साहेब आहेत आणि म्हणून त्यांचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं म्हणजे या पुलावर कोसळल्यानंतर ज्या अनेक लोकांना आपलं जीव गमवावं लागलं त्या लोकांना आजचा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या करता असणारी आदरांजली आहे, श्रद्धांजली आहे असं जर मी म्हटलं तर गैर होणार नाही. खरं म्हणजे ही जी घटना आहे ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे आणि ही घटना घडल्यानंतर ही गोष्ट खरी आहे आणि ती स्वीकारायला मला संकोच होत नाही की हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या पुलाची देखभाल करून आधीच काळजी घेऊन या संबंधी कारवाई होण्याची आवश्यकता होती. मी यावेळी पनवेलला आलो एका रामशेठ ठाकूरांच्या महाविद्यालयाच्या कार्यक्रमाकरता. त्यावेळी या घटनेला अनुषंगून पत्रकारांनी मला अनेक प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलं की याला जबाबदार कोण आहे. तर मी सांगितलं जबाबदार मी आहे, माझ्या खात्याची जबाबदारी आहे कारण राष्ट्रीय महामार्ग आहे आणि म्हणून जी घटना घडली त्याचं मला दुःख आहे. आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर बांधकाम विभागाचे सचिव जोशी साहेब उपस्थित होते. जोशी साहेब मी बांधकाम मंत्री असताना रत्नागिरीला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, चांगले अधिकारी होते. मी त्यांना लगेच बोलवलं
आणि पत्रकार परिषद त्यांच्या कानात त्यांना विचारलं, दोषी साहेब हा पूल आपल्याला 6 महिन्यात पूर्ण नाही करता येणार, लोकांच्या एवढ्या भावना आहेत. ते म्हणाले, साहेब तुम्ही जाहीर करा, आम्ही बांधकाम विभागाला जबाबदारी घेऊ आणि हा 6 महिन्यामध्ये पूल बांधून दाखवू, असा त्यांनी मला विश्वास दिला.